नमस्कार, मी स्मिता पटाईत आपले हार्दिक आदरणीय मध्ये स्वागत करते. आज मी आपल्याला जास्वंदाबद्दल सांगणार आहे. जास्वंदाची पाने पिवळे पडून जास्वंदाचे पाने गळू लागले आहेत का? जर गळालेली असतील तर काही घाबरू नका, कारण हे जास्वंदाचा डॉर्मन्सीचा पिरियड आहे आणि डॉर्मन्सीमध्ये झाड मुळे काम करत नाहीत झाडाचे, आणि त्यामुळे त्यांची पाने पिवळी पडून गळतात आणि त्यांची वेस्ट एनर्जी वायाला जात नाही. म्हणून हे असे खराब झालेले पाने पण आपण काढून टाकायचे. आणि त्याच्यातील काही असे गवत साठले असतील तर गवत काढून टाका. मग आणि त्याला खत मात्र द्यायचे नाही, कसलेच खत द्यायचे नाही, कारण जास्वंद आता डॉर्मन्सीमध्ये जाणार आहे. ह्याच्या आधी एक मी व्हिडिओ टाकलेला आहे, 15 ते 3 आठवडे झाले त्याला, की जास्वंदावर आणि गुलाबाला कसे खते द्यायचे. आणि जास्वंदाला आता हे शेवटचेच खत असेल, कारण आता जास्वंद डॉर्मन्सीमध्ये जात आहे. 4 महिने जास्वंदाला आता खत देण्याची गरज नाही. पाणी पण ज्यावेळेस माती कोरडी होईल त्यावेळेसच त्याला पाणी द्यायचे, म्हणजे तुमचे जास्वंदाचे झाड चांगले राहीन. आणि जास्तीत जास्त ऊन असेल अशा ठिकाणी ठेवायचे, म्हणजे जास्वंदाला काही तुमचे जास्वंद खराब होणार नाही. जास्त जर त्याला फुले येत नसतील तर काही काळजी करू नका, कारण जास्वंदीचे हे डॉर्मन्सीमध्ये जाणारा पिरियड आहे आणि जास्वंद डॉर्मन्सीमध्ये गेले की जास्त फुले देत नाही, त्याची वाढ होत नाही. नंतर त्याची वाढ हे 3-4 महिने, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी हे 3-4 महिने त्याची वाढ खुंटलेली असते. आणि नंतर फेब्रुवारीमध्ये त्यांची वाढ चालू होते. मग त्यावेळेस आपल्याला काय करायचे तो पण मी व्हिडिओ शेअर करेल आणि तुम्हाला सांगेल. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.